विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी सर्व परिवर्तनशील विचारांचे महामानव आणि महामाता यांच्या विचाराला आणि प्रतिमेला मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध कलावंतांच्या वतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक कवी संगीतकार आणि कलावंतांचे नेते माझे बंधू आदरणीय विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज हा संविधानाचं जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी जे दहन करण्यात आलं आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात ज्या अपमानजनक घोषणा देण्यात आल्या याचा निषेध करण्याकरिता हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहे. या मोर्चाला उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब इंदिशे, रिपब्लिकन पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते साहित्यिक आदरणीय अर्जुन डांगळे साहेब आणि मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा यूथ रिपब्लिकन या पक्षाचे कालच पक्षाच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या अंतर्गत असणाऱ्या संगीत कला अकादमी या कलावंतांच्या संघटनेने महाराष्ट्रातील नव्हे तर या देशामध्ये गाजत असणाऱ्या आंबेडकरी जनतेचा एक सन्मानाचा तुरा म्हणून ज्या कलावंताकडे पाहिलं जातं ते माझे बंधू नवनिर्वाचित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदरावजी शिंदे, पक्षाचे महासचिव सेवानिवृत्त पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि आता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महासचिव म्हणून जे काम पाहतायत अशोकजी वाघमारे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध कलावंत कवी गायक शाहीर वादक, मला वाटतं रिपब्लिकन युनायटेडचे नेते उत्तमराव गायकवाड या ठिकाणी आहेत, बबनराव सर्वदेजी आहेत, दत्ता शिंदे आहेत, कवी निर्भवणेजी आहेत, आर टी गमरे साहेब रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, अनेक कलावंत आहेत. मी सगळ्यांची नावं घेतली असं समजून मी माझ्या विचाराला या ठिकाणी सुरुवात करतो. मी सगळ्यात पहिले विष्णू शिंदे आणि आपल्या सर्व कलावंतांना
आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता या नात्याने मनपूर्वक धन्यवाद देतो. बाबासाहेबांचं संविधान नव्हे तर या देशाचं संविधान, या देशाचं आचारसंहिता म्हणून जिला आपण पाहतो, या देशाचा असणारा सर्वात श्रेष्ठ असा महान ग्रंथ जर कुठला असेल तर तो म्हणजे या देशाचं संविधान. या संविधानाला काही जातीयवादी, धर्मवादी, मनुवादी लोकांनी जाणीवपूर्वक या देशाच्या लोकशाहीची पायमल्ली करण्याच्या दृष्टिकोनातून, संविधानाची पायमल्ली करण्याच्या दृष्टिकोनातून आणि संविधान बदलून या देशामध्ये आपल्या धर्मशास्त्राचा असणारा जो मनू नावाचा ग्रंथ आहे, मनुस्मृती, या ग्रंथाचं देशाची घटना म्हणून स्वीकृती करण्याच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथील जंतर मंतर वरती काही 550 लोकांनी येऊन संविधान झालं. संविधान जाणत असताना त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये सुद्धा अपमानजनक वक्तव्य केलं. ही घटना जंतर मंतर वर घडल्यानंतर मला वाटतं आतापर्यंत 5-6 ठिकाणी बाबासाहेबांची घटना, देशाची घटना जाळण्यात आलेली आहे. खरं म्हणजे त्याच्यावर ऍक्शनच्या विरोधात जी रिॲक्शन यायला पाहिजे, दुर्दैवाने तशी रिॲक्शन या देशामध्ये उमटलेली दिसत नाही. याची अनेक कारण होऊ शकतात. त्या कारणामध्ये या ठिकाणी मी शिरणार नाही, ते विचारपीठ देखील हे नाही. पण खऱ्या अर्थाने जे जे स्वतःला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी विचाराचे समजतात, ज्या ज्या लोकांना या देशावरती, या देशाच्या अखंडतेवरती, या देशाच्या लोकशाहीवरती, या देशाच्या राज्य घटनेवरती ज्या ज्या लोकांना विश्वास आहे, ज्या ज्या लोकांची निष्ठा आहे, आता अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी संघटित होऊन या मनुवाद्यांच्या लंगुट्या सोडण्याची वेळ आलेली आहे. मी नेहमी सांगतो की म्हातारी मेले त्याचं दुःख नाही, परंतु काळ सोपवतो. आज हे RSS BJPचे मनुवादी विचारानं ग्रासलेले जातीयवादी लोक आज या देशामध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्यायावर आधारित असणारी समतामूलक बाबासाहेबांची राज्य घटना बदलण्याचे मनसुबे आखत नाहीत, तर त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग केलेला. म्हणून तर केंद्रातला असणारा अनंत कुमार हेगडे नावाचा एक तिनपट मंत्री, देशाचा कॅबिनेट मंत्री म्हणजे फार मोठा आहे असं मी मानत नाही, ज्याला मानायचं असेल त्यांनी मानावं. पण एक तिनपट मंत्री या देशाचा कर्नाटक मध्ये ब्राह्मण युवासभेच्या समोर बोलत असताना तो असा म्हणतो की आम्ही सत्तेवर जे आलेलो आहोत, आमचा उद्दिष्टच आहे की या देशाची राज्य घटना आम्हाला बदलायची आहे.
आपण लोकांनी त्यावेळी महाराष्ट्रभर आंदोलन केलं, देशभर आंदोलन झालं. आरएसएसचा प्रमुख मोहन भागवत हा ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी राज्य घटनेची समीक्षा झाली पाहिजे असं जाहीरपणे वक्तव्य करतो. आणि आमच्या देशाचे पंतप्रधान जे म्हणतात की बाबासाहेबांची घटना नसती तर हा चाय विकणारा पंतप्रधान होऊ शकला नसता, जे बाबासाहेबांचं सातत्याने उदो उदो करतात असे या देशाचे पंतप्रधान एक भ्रष्ट शब्द सुद्धा त्या आनंद कुमार हेगडेच्या विरोधात किंवा आरएसएसच्या मोहन भागवंताच्या विधानाच्या विरोधात किंवा काल परवा पर्यंत ज्यांनी राज्य घटना झाली अशा कोणत्याच लोकांच्या विरोधात एक भ्रष्ट शब्द सुद्धा देशाचे पंतप्रधान काढताना दिसत नाहीत, भाजपाचे राष्ट्रीय नेते काढताना दिसत नाहीत. आणि त्या भाजपाच्या समविचारी असणारे इतर पक्ष संघटना देखील त्याच्यावरती त्यांचे नेते एक भ्रष्ट शब्द सुद्धा बोलताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, या लोकांचं सर्व ठरलेलं आहे. 2019 मध्ये ही माणसं जर पुन्हा सत्तेवरती आली तर लक्षात ठेवा, या देशाची राज्य घटना बदलल्याशिवाय राहणार नाही हे भाकीत ये सुतोवाच या ठिकाणी मी तुम्हा कलावंतांच्या समोर करतो आहे. आणि म्हणून आपल्याला अत्यंत जागता पाहणं आपल्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात, आपल्या देशाची लोकशाही टिकवण्याच्या संदर्भात, या राज्यातील या देशातील असणाऱ्या पुरोगामी विचाराच्या कलावंतांना, साहित्यिकांना, बुद्धिजीवींना, प्राध्यापकांना, शिक्षकांना, वकिलांना, महिलांना, युवकांना, कलावंतांना अत्यंत डोळ्यात तेल घालून अत्यंत जागता पहारा आपल्याला द्यावा लागेल. सोपानराव कोकाटे यांच्या जर्दान विधीच्या सभेमध्ये मी बोलताना म्हणालो होतो, विष्णू शिंदेंनीच ती सभा आयोजित केली होती, मी असं म्हणालो होतो की राजकारणी लोकांना स्वार्थ असतो, राजकारणी माणसं कधी आमदार होतो, कधी खासदार होतो, कधी मंत्री होतो, कधी घबाड मिळतं, कधी दलाली मिळती याची वाट पाहत असतात. आणि राजकारणी लोक सरड्यासारखे रंगही बदलत असतात, कधी भगवे होतात, कधी निळे होतात, कधी पिवळे होतात, कधी हिरवे होतात, कधी पाण्यासारखे सुद्धा होतात. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उस जैसा. कधी राजकारणी लोक पाण्यासारखे सुद्धा होतात कारण त्यांना स्वार्थ असतो, मतलब असतो. पण कलावंतांना काय स्वार्थ आहे, कलावंतांचा काय मतलब आहे, कलावंतांना कुठं आमदार खासदार मंत्री किंवा नगरसेवक किंवा काय बनायचं असत, ते तर अत्यंत शुद्ध अंतकरणाने अत्यंत प्रामाणिकपणे शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत असतात. राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी मतलबासाठी गटतट काढतात, पण कलावंत का गटतट काढतात हे मला अजूनही उमगलेलं नाही किंवा समजलेलं नाही. आणि आता मी येताना आमच्या नानांचं भाषण ऐकलं. आमचे नाना म्हणजे आज तरी आंबेडकरी चळवळीचे महाभारतातले भीष्माचार्य भीष्माचार्य घायाळ होऊन बाणावर पडलेला होता तरी तो उपदेश देत होता महाभारतामध्ये, कौरवांना सांगत होता कि कशा प्रकारे युद्ध जिंकलं पाहिजे.
आमचे नाना भीष्माचार्य आहेत, परंतु त्या भीष्माचार्यासारखे घायाळ होऊन पडलेले नाहीत, आजही मजबूत आहेत, दणकट आहेत. आणि ते नेहमी उपदेश करत असतात. माझ्यासारख्या तरुणांना तर नेहमीच त्यांचा उपदेश असतो, नेहमी मार्गदर्शन करत असतात. आणि ते येताना मी त्यांचं ऐकलं, ते म्हणाले की राजकारणी लोकांनी एकत्र आलं पाहिजे, कलावंतांनी एकत्र आलं पाहिजे, सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. निश्चितच माझंही तेच मत आहे. खरं म्हणजे आपण सर्वांनी एक संघ होऊन ही लढाई लढायला सुरुवात केली पाहिजे. सुरुवात झाली म्हणून मी विष्णुरावांचं मनापासून या ठिकाणी सुरुवातीला तुम्हा सर्वांचं अभिनंदन केलं, धन्यवाद दिले. पण आता ही सुरुवात किंवा ही लढाई आपण व्यापक केली पाहिजे, डबक्यापुरती सीमित न ठेवता. कलावंतांच्या अनेक संघटना आहेत, त्या सगळ्या संघटनांना विष्णुराव आपण कॉल करा, बैठक घ्या, दोन चार बैठका होऊ द्या. आपल्या विचाराचे अनेक कलावंत आहेत, मग कलाकारांचा कला एकता मंच असेल, परिवर्तन कला मंच असेल, संगीत कला अकादमी असेल, किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा पक्षविरहित राजकारण विरहित ज्या कलावंतांच्या संघटना आहेत, या सगळ्या संघटनांना आपण एकत्रपणे कॉल करून खरं म्हणजे कलावंतांनी ही सांस्कृतिक लढाई पुढे येऊन लढण्याची काळाची गरज आहे. कोणता नेता काय करेल याच्यावर भरोसा ठेवू नका. मी सुरुवातीला सांगितलं की नेते सरड्यासारखे असतात. भीमा कोरेगावचा जो लढा झाला, त्या भीमा कोरेगाव नंतर संपूर्ण समाजानं 3 तारखेला महाराष्ट्र बंद केला, आणि त्या 3 नंतर महाराष्ट्र बंदच्या एक नेता आपला पुढे आला आणि सगळ्या समाजानं त्या नेत्याच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली. आज आमचे बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातू आहेत, खरं म्हणजे त्यांनी जर या संविधानाच्या संदर्भात जर पुढाकार घेतला असता तर या आझाद मैदानामध्ये जागा पुरली नसती, एवढा समाज महाराष्ट्रातनं या आझाद मैदानामध्ये आला असता. पण बाळासाहेब का गप्प आहेत मला माहिती नाही. उलट बाळासाहेबांनी स्टेटमेंट केली सोशल मीडियावरती की जो भारत बंद आहे त्याला माझा पाठिंबा नाही, भारत बंद करू नये. कार्यकर्त्यांवरती केसेस होतात, इतर लोक आंदोलनामध्ये घुसून आपल्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून आपण आंदोलन करू नये. मला वाटतं जर आम्ही केसेसला पोलिसांच्या दणकेला किंवा सरकारी असणाऱ्या जुलूमशाहीला जर आम्ही घाबरत असू तर बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आणि हक्क आम्हाला मुळीच पोहोचत नाही. या देशामध्ये आम्हाला कोणतीही गोष्ट मागून मिळणार नाही मित्रांनो. आणि बाबासाहेब म्हणून सांगायची जी गोष्ट तुम्हाला मागून मिळत नसेल ती छिनवून घेण्याची ताकद तुम्ही तुमच्या मनगटात निर्माण केली पाहिजे. तुम्ही संघटित झालं पाहिजे. लोकशाहीमध्ये एकतर सत्तेच्या माध्यमातून संसदीय राजकारणाच्या माध्यमातून निवडून जाऊन सभागृहामध्ये तुम्ही तुमचे मतं मांडू शकता, पण जर तुमच्याकडे आमदार खासदार नसतील, तुमचे लोकप्रतिनिधी नसतील, तुम्ही जर लोकसभा विधानसभा किंवा इतर असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सभागृहापासून लोकसभेच्या सभागृहापर्यंत जर तुम्ही तुमची भूमिका मांडू शकत नसाल तर तुम्हाला दुसरा लोकशाहीतला जो हक्क आणि अधिकार आहे, जो आज तुम्ही कलावंत बजावत आहात, तो हक्क आहे रस्त्यावरची लढाई. आणि बाबासाहेबांनी सांगितलं जर तुम्ही संसदीय लढाई लढू शकत नसाल तर रस्त्यावरची लढाई तुम्ही समग्रपणे ताकदीनं लढली गेली पाहिजे. पण दुर्दैवाने आम्ही संसदीय लढाईमध्ये सुद्धा फेलिवर झालो आहे आणि रस्त्यावरच्या लढाईवर सुद्धा आम्ही फेल झालेलो आहोत, नाकामयाब झालेलो आहोत. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा, इथं फक्त मोर्चा काढायचा म्हणून काढला गेला असं माझं मत नाही, परंतु तो मोर्चा नुसता एक मोर्चा काढून चालणार नाही. विष्णू शिंदे साहेब,
पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण रान पेटूया, मिळून रान पेटूया। आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आमच्या बरोबर राहा। सगळ्यांनी खांद्याला खांदा बरोबर मिळून आपण एकत्र काम करू। निश्चितपणे ही लढाई जिथे ज्या जंतर मंतर वरती ज्या आईच्या खाटावर जाऊन बापाला सलाम करणाऱ्या लोकांनी जंतर मंतर वरती बाबासाहेबांच्या विरोधात अपमानजनक शब्द वापरले, बाबासाहेबांचं देशाचं संविधान झालं, त्या जंतर मंतर वरती आपण पूर्ण महाराष्ट्रातन हजारो लोक घेऊन जाऊ। ज्या ठिकाणी आपली ही लढाई त्या मनुवादी जातीयवादी लोकांना आपण दाखवली पाहिजे, आणि ती दाखवण्यासाठी आपणाला एक समग्र चळवळ उभी करावी लागेल। नॉन पॉलिटिकली अराजकीय अशी सामाजिक चळवळ आम्हाला उभी करावी लागेल, आणि ती चळवळ उभी करण्यासाठी येणाऱ्या 8 तारखेला मुंबईच्या चेंबूर नाक्यावरील महाराणा इन नावाचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये शनिवारी 4 तारखेला 8 तारखेला म्हणजे परवा आम्ही दुपारी 4 वाजता संविधान परिवाराच्या वतीनं एक बैठक बोलवलेली आहे, ज्याचे निमंत्रक मी स्वतः आहे, अर्जुन डांगळे आहेत, नाना इंदिशी आहेत। मी विनंती करतो मुंबईच्या कलावंतांना, कलावंतांच्या हितचिंतकांना, वेगवेगळ्या राजकीय सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांना, कवींना, गायकांना, शायरांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना, वेगवेगळ्या एनजीओ मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना की शनिवारी 8 तारखेला दुपारी 4 वाजता आपण संविधानाचं संरक्षण आणि त्याचबरोबर 2019 मध्ये जी काही जो काही महाभारत घडणार आहे त्या महाभारतामध्ये नवीन भारताची मूर्तमेढ करण्याची जी काही संकल्पना देशाच्या पंतप्रधानांकडनं आरएसएस बीजेपी वाल्यांकडनं आखली जाते त्या संकल्पनेला छेद देण्यासाठी येणारी भविष्यातली लढाई आपण कशी लढली पाहिजे याचा विचार विनिमय करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, परंतु पुरोगामी पक्षांचे, वेगवेगळ्या संस्था संघटना, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक या सगळ्यांची एक व्यापक बैठक बोलवलेली आहे। मी आम्हाला आपल्या सर्वांना या बैठकीचा निमंत्रक म्हणून आम्ही तिघांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो की आपण या 8 तारखेला त्या बैठकीमध्ये यावं। हस्ते पर हस्ते ज्यांच्या ज्यांच्या आपला संपर्क आहे अशा बुद्धिजीवी, प्रामाणिक, निष्ठावंत, निस्वार्थी आणि मनुवादाच्या विरोधात लढणाऱ्या कार्य कलावंतांना, कार्यकर्त्यांना, समाजसेवकांना, राजकारण्यांना आपण स्वतःहून निमंत्रण द्यावं आणि त्या ठिकाणी पाचारण करावं, एवढंच या ठिकाणी आपणाला सांगतो। आणि मला आपण बोलवलं, आपल्या बरोबर लढण्याची जी संधी दिली, आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, माझ्या पक्षाचे अध्यक्ष माझे नेते आनंद शिंदे यांची आणि माझी आम्हा सर्व पक्षाची या तुमच्या लढाईला, त्याचबरोबर कलावंतांची आमची संघटना संगीत कला अकादमी, या संगीत कला अकादमीच्या वतीने, त्याचबरोबर ज्या ज्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या अखत्यारीत असणाऱ्या वेगवेगळ्या युनियन्स आहेत, कामगारांचे युनियन आहे, त्याचबरोबर वाहतूक युनियन आहे, असंघटित कामगारांचे युनियन आहे, हॉकर्स युनियन आहे, माथाडी युनियन आहे, या सगळ्या युनियनचा मी आपल्या या सर्वांच्या लढाईला जाहीर पाठिंबा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।